माझे नाव सचिन विलासराव. मी बालुसाई गोविंद पथकाचं प्रशिक्षण म्हणून प्रशिक्षक म्हणून आहे आणि आम्ही मागील 22 वर्ष आमचं गोविंद पथक चालू आहे आणि जवळजवळ आम्ही मागचे त्यातले 15 वर्ष हे कंटिन्यू 8 थर लावत आहोत आणि आमचं मी जवळजवळ 20 वर्ष ॲज अ हे खेळाडू म्हणून खेळत होतो. आता लास्ट 5 इयर फक्त कोचिंग करतो. दहीहंडी म्हणजे मुलं एकत्र येतात आणि आम्ही जो इथे वॉर्म अप करतो त्यामुळे त्यांचा फिटनेस होतो. मुलांमध्ये एकी वाढते त्यामुळे कोणती आर्थिक किंवा गरज पडली, रक्ताची गरज पडली तर आम्ही कुठल्याही मुलाला आमची सर्व मुलं मदत करतात आणि महाराष्ट्र संस्कृती गोविंदेच्यातून आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो. जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूज, दहिसर, विरारवरून पण आमच्याकडे मुलं येतात. कारण सुरुवात ही 25 वर्षापूर्वी झालेली. जेव्हा एका मंडळाने सुरुवात केली, दुसरं मंडळ झालं, मुलांची संख्या वाढली. पण एका पथकामध्ये एवढी मुलांना म्हणजे हे भेटत नव्हतं. मग प्रत्येक ठिकाणी मंडळ वाढत गेले, तसे गोविंदा पथक वाढत गेले आणि जोगेश्वरीमध्येच आमचं एवढं इतकं कॉम्पिटिशन वाढलं आहे की आम्ही आता दुसऱ्यांबरोबर नंतर कॉम्पिटिशन करतो. पहिलं आमचंच जोगेश्वरीमध्ये कॉम्पिटिशन झालं. बालुसाई नावाचा आमच्या उत्साह आहे. म्हणजे नावात उत्साह म्हणजे जेव्हा सुरुवातीला, म्हणजे मला आता 15 वर्ष झाली आहेत, 15 वर्ष आधी पथक एवढं मोठं होतं की 9 च्या टक्करला होतं. म्हणजे आम्ही 9 दावी लावले असते, 2014 लावले असते. पण काही गोष्टीमध्ये मधी कोरोना जो टाईम आला, मुलं विभागली गेली, त्याच्यानंतर रोड कटिंगमध्ये मुलं विभागली गेली, काही विरारला गेली, सर्वांना येता येत नाही. मग थोडंसं आम्ही पाठीमागे गेलो. पण सुरुवात आहे की जो आमचा मोठी होता की 9 लावूनच जे काय पुढे आम्हाला उभं राहायचं आहे तो शक्यतो आम्ही तो जपायचा प्रयत्न करतो. रक्तदान शिबिर, तसंच आमचे एक महापूजा होते, तसंच मुलांसाठी येण्यास म्हणजे सगळे एकत्र येण्यासाठी म्हणजे जसं पार्टी होते, आमचे विविध खेळ होतात. आता आमचं आता BOCL झालं आणि त्यामध्ये 80 मुलांनी सहभाग घेतला होता. कारण आमची थोडी लिमिट होती की 8 टीम झाल्या पाहिजे. परत शाळेला म्हणजे गुणगौरव सोहळा होतो शाळेतल्या मुलांना, परत अनाश्रमातल्या मुलांना आम्ही म्हणजे काही ना काही आम्ही योगदान असं करतो की काही ना काही लोकांना पोहोचावं. मुलांची उदाहरणं देण्यापेक्षा ना मला असं बरं वाटेल की आमचा कोच आहे ना, तो माझगावमध्ये स्वतः कार्यरत आहे आणि एवढं सगळं करूनसुद्धा तो आहे ना, त्याची पंचिंग आहे ना 7ची आहे. तो इथून 6 वाजता 5:30 तो इथून निघालेला असतो. म्हणजे कितीही 3 वाजेपर्यंत प्रॅक्टिस म्हणजे सगळं झालं तरीसुद्धा तो त्याच्या वेळेच्या कामाला जातो. तसंच आता काही मुलांच्याबद्दल तो सांगेल की कोणकोण कुठे कार्यरत आहे. आमच्याकडे मोस्ट ऑफ 80% मुलं ही पूर्ण ग्रॅज्युएशन केलेले आहे. इंजिनियर म्हणून, ॲज अ इंजिनियर म्हणून आमच्याकडे 4 मुलं आहेत. ती डिस्टिंक्शनमध्ये 5 झाले आहेत आणि चांगल्या उद्योगावर आज नोकरीला आहे. आणि बाकीची मुलं 3-4 मुलं सरकारी अधिकारीमध्ये कार्यरत आहेत. तरी पण ती रात्री व्यवस्थित स्वतःचा टाईम काढून सरावाला येतात आणि पूर्ण 2 महिने अथक हे सराव करतात, जेणेकरून आमचे थर उत्तमरित्या उभे राहिले पाहिजे, तसेच उतरले पाहिजे. ठरलं एवढंच आहे की स्वप्न तर होतं आमचं गेल्या वर्षाचं होतं, पण आम्हाला थोडा उशीर झाला की फॉर्म सबमिट करायला, त्याची आमची तयारी पण नव्हती. यावेळेचं पहिलं स्वप्न आहे की आम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे आणि शक्यतो आम्हाला जिंकायचंच आहे. आणि ह्यावर्षी याच्या आधी 8 लावून आम्ही उतरलो. आम्हाला पहिली ट्राय 8 लावून उतरायची पण आहे आणि 9चा प्रयत्न करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.